स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 उपमहापौर सीताताई पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी उपमहापौरांनी स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांना अधिक जागरूक राहिले पाहिजे असं आवाहन केलं. या स्वच्छता मोहिमेवेळी भाजपचे ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, ज्येष्ठ नेते सदानंद पाटील, हरिदास वनवे, स्वच्छता निरीक्षक सुमित गायकवाड, पर्यवेक्षक आदेश गायकवाड, श्री लोखंडे, मनोज शहा यांच्यासह स्वच्छता दूत उपस्थित होते. आपण पाहतात महापालिकाच्या हातामध्ये जी साफसफाईची जिम्मेदारी आली आणि तेव्हापासून खांदा कॉलनी असलेला महापालिकेचा पूर्ण परिसर अतिशय सुंदरपणे या ठिकाणी साफसफाई होते, चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी स्वच्छतेचं काम चाललं आहे. पण त्याच बाबतीत पनवेल महापालिका ही नंबर 1 महापालिका व्हावी, या महापालिकेचा येत्या भविष्यामध्ये स्वच्छतेमध्ये क्रमांक 1 लागावा म्हणून खांदा कॉलनीच्या वतीने आज स्वच्छता मोहीम या ठिकाणी चालू केली. त्या स्वच्छता मोहीमसाठी उपमहापौर मॅडम सीताताई पाटील या उपस्थित आहेत. अन्य सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे वनवे असतील, अन्य लोकांनी या ठिकाणी येऊन स्वच्छतेच्या बाबतीत ज्या ज्या ठिकाणी चुकून एखादी साफसफाईची जागा राहिली असेल किंवा करायचं राहिले असेल ते आपले सर्व माझे सफाई बांधव यांच्यासोबत राहून खांदा कॉलनी प्रभाग कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने साफसफाई होईल यासाठी आज मोहीम चालू करत आहेत. त्याबद्दल सर्वांनी या ठिकाणी चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभारी, धन्यवाद.